ने आताच फेसबुकवर पोस्ट केल्याप्रमाणे शिरोली गावामध्ये ग्रामस्थांनी जे अक्षयचे शुभचिंतक होते सत्यशील दादाचे शुभचिंतक होते यांनी पुढाकार घेऊन हा गाव आपल्या गावातला अंतर्गत भांडण आहे, बोराडे आणि शेरकरांचं भांडण आहे, याचा राजकारण किंवा याच्या वेगळ्या पद्धतीने ही महाराष्ट्रभर याची चर्चा रंगू लागली. मग त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, BJP असेल, जो तो आपल्या परीने पुढे भाजून पाण्याचा घेण्याचा प्रयत्न काही मंडळी करत होती किंवा प्रामाणिकपणे एक शिवप्रेमी म्हणून अक्षयच्या मागे उभे राहिले आणि याला वेगळा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि माझ्या प्रतिक्रिया देण्यावरून कोणाच्याही भावना दुखू नये आणि त्या वाद अजून वाढावा अशी माझी अपेक्षा म्हणजे होती की वाढू नये म्हणून अशी माझी अपेक्षा होती. मग गावच्या लोकांनी एकत्रित यावं, दोघांनाही घेऊन बसावं, वडील किच्या नात्याने दोन गोष्टी यालाही समजून सांगाव्यात, त्यालाही समजून सांगावे, दोघांच्याही चुका आहेत ते दोघांनीही मान्य करून एकमेकाची दिलगिरी व्यक्त करावी आणि दिलगिरी व्यक्त करून लोकसेवेचं काम जे शेरकरांचं आणि बोराड्यांचं आहे ते अशाच पद्धतीने एकत्रितपणे पुढे चालू ठेवावा, गावात सलोखा निर्माण राहावा ह्या दृष्टिकोनातून त्या गावाने अत्यंत उल्लेखनीय काम केले आणि हे असंच घडावं म्हणून काही मंडळींना मी काही गोष्टी सांगितल्या, त्यांनी त्या पद्धतीने हितंभूत पद्धतीने पार पाडल्या आणि आज त्याचं यश प्राप्त झालंय याचा मला आनंद आहे. मी बोराडेंच्या आणि शेरकरांच्या समर्थकांना नम्रतेची विनंती करतो की तुम्ही आपल्या आपल्या चाहत्याला, आपल्या नेत्याला, आपल्या मित्राला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे, एकमेकांवर परस्परावर टीका सुद्धा केलेली आहे. आता सर्व एक आल्यामुळं याच्यावर कुणी कसल्याच प्रकारचे कमेंट्स करू नये अशी मला विनंती आहे. मी छत्रपती उदय महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे, विविध पक्षाच्या नेत्यांचे ज्यांनी ह्या दोन्ही मंडळींना सपोर्ट केला असेल किंवा हे मिटून चांगल्या कार्याला आपण हातभार लावण्याचा जो प्रयत्न केला असेल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. गावचा विषय त्याच्यात कृपया करून कुणीही कसल्या पद्धतीचं राजकारण आणता चांगल्या पद्धतीने पुढं जावं एक तालुक्याचं लोकप्रतिनिधी या नात्याने माझी इच्छा होती, म्हणून या वादात न पडता तो रिझॉल्व कसा होईल याचाच प्रयत्न माझा वैयक्तिक सुद्धा राहिलेला आहे. कोरोना व्हायरसची संकट जुन्नर तालुक्यामध्ये आता दाट होताना आपण दिसून येत आहे, 20 वरती पेशंट आता पार पडलेले आहे. आपल्याला त्या उपाययोजना करण्यासाठी पुढे जायचंय. जेव्हा 20 वरती पेशंट गेले तेव्हा सस्पेक्टची संख्या पण 100 अधिक झालेली आहे, म्हणून कोविड केअर सेंटरचं लेणीदरीचं जे हॉस्पिटल आहे ते पण फुल झालेलं आहे. तिथे जेवणाची व्यवस्था, औषधोपचारची व्यवस्था, स्वॅब टेस्ट घेण्याची व्यवस्था हे पूर्ण ताकदीने चालू आहे. हे बाकीच्या गोष्टी आता हे भांडणाच्या, राजकारणाच्या या सगळ्या गोष्टीच्या हे बाजूला ठेवून कोरोनावर आपण कॉन्सन्ट्रेट करूया. कोरोनापासून आपल्याला कसं वाचता येईल, कसं पुढे जाता येईल, सगळ्यांचंच आपलं आरोग्य कशा पद्धतीने चांगलं राहील या पद्धतीची आपण काळजी घेऊया, एवढीच माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे. डॉक्टर अमोल कोल्हेंनी अत्यंत योग्यच अशी भूमिका मांडली होती, दोन्ही बाजू तपासून कायद्याच्या चाकुरीत राहून जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा व्हावी, पण हे आता मीडिया ट्रायल आणि पब्लिक ट्रायल जी चालू आहे ही थांबवावी अशी त्यांनी विनंती केली होती. त्याचा विपर्यास करून त्यांच्यावरही अनेक लोकांनी टीका केली, त्यांच्या बाजूनेही पण समर्थन दिलं, शेवटी त्यांचा हेतू पण तोच होता, पण वातावरण इतकं गरम झालं होतं, त्या प्रसंगाचं वातावरण इतकं गरम झालं होतं की त्याच्यामध्ये काही कोणी काय बोलायला गेलं तर त्याला प्रचंड प्रमाणात ट्रोलिंग, प्रचंड प्रमाणात टीका असे दोन्ही बाजूने होत होते. म्हणून काही दिवस शांत राहूया, शांत राहून हे सगळं मिटून घेऊया, जुन्नर तालुक्याची आणि शिरोलीची संस्कृती जतन करून पुढे जाऊया हीच भूमिका त्यांची सुद्धा होती, तीच भूमिका माझी आहे आणि त्या भूमिकेला यश आलं याचं समाधान माझ्या मनात आहे. मी दोघांनाही माझा वैयक्तिक तुमचा एक भाऊ या नात्याने एक सल्ला असणार आहे की शेवटी कुणी किती मोठा असो छोटा असो जो तो आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम करतोय, गावाच्या कामकाजामध्ये आपल्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ नये
म्हणून आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचं कम्युनिकेशन पाहिजे, संपर्क पाहिजे. एकमेकांबद्दल कोणीही काहीतरी सांगितलं तर ते लगेच एकमेकांशी बोलून ते सुधारवलं पण पाहिजे. त्याचबरोबर सर्वांचा म्हणजे एकमेकांचा सन्मान राहील अशा पद्धतीची एकमेकांना ती वागणूक राहिली तर त्यामध्ये निश्चित प्रकारे गाव मोठं होईल, तुम्ही दोघंही वैयक्तिकरित्या मोठं होईल. झालं असेल ते जाऊ द्या, जे काही चुका झाल्या असेल ते त्यांनी ऍक्सेप्ट पण केल्या, एकमेकांची दिलगिरी व्यक्त केली आणि एवढा मोठेपणा दोघांनी दाखवलं, खरं कौतुक त्यांचं आहे, शेरकरांचं पण आणि बोरड्यांचं पण. जे काही सांगितलं त्याला त्यांनी प्रतिसाद दिला, मोठेपणा दाखवला, थोडाफार कमीपणा सुद्धा घेतला असेल पण त्यांनी अत्यंत चांगलं समाजाला दिशा देणारं, समाजाला आदर्श निर्माण करणारं असं दोघांनाही पाऊल उचललेलं आहे. यूट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.